मला पाठीचा मंडक्याचा त्रास माझे शुगर लो होते आजच आता दुपारी मी सिंधुदुर्गाच्या ओरस हॉस्पिटलमध्ये मा माझा ब्लड प्रेशर चेक केलं एकशे बावन आहे संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मिळालाय तसंच त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत सांगितले की हे सरकार मला अटक करू शकले नाही तसेच राज्य सरकारवर टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे पाहूयात काय म्हणाले नितेश राणे पहिल्या दिवसापासून म्हणजे अठरा डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना जी जी मदत हवी होती जी जी माहिती दे हवी होती सगळ्या तपास कार्यामध्ये मी सातत्याने मदत करत होतो आणि तशीच मदत ह्या पुढेही जिथे जिथे पुलीस खात्याला माझी मदत लागेल तपास कार्यामध्ये माझी मदत लागेल मला माननीय न्यायालयाने जी अटी शर्ती लावून दिलेल्या आहेत त्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करून आणि संबंधित आयोनी जेव्हा जेव्हा मला बोलवतील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन ते हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यामध्ये मदत मी कालही केली होती आजही करणार आणि पुढेही करणार आहे मला जेव्हा जेव्हा कोणीही माझ्या मतदार असो किंवा ह्या तपास कार्यामध्ये असो कोणीही जेव्हा जेव्हा माझं सहकार्य मागतं त्या मागतात किंवा मागत होते तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहकार्य करत होतो पळण्याचा कुठलाही विषय कधी आला नाही मला पोलिसांनी अटक करण्याची पण गरज वाचली नाही ज्या दिवशी मी सरेंडर झालो त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की अजून चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं प्रोटेक्शन होतं संरक्षण होतं पण तरीही त्या एक दिवसाअगोदर जे काही कोर्टाच्या बाहेर घडलं ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना जे काही केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न चालू झाला आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला की के सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे होता कामा नाही म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो मला प्रोटेक्शन असताना पण स्वतः सरेंडर झालो मला अटक केलेली नाही हे सरकारने मला अटक अजूनपर्यंत करू शकलेले नाही मी स्वतः सरेंडर झालो आणि त्यानंतर आपणच पाहिलं असेल मला दोनच दिवसाची पी सी दिली गेली आणि मग मी एम सी आरमध्ये होतो आणि मग मा त्यानंतर माझ्या तब्येतीबद्दल जे काही विषय सुरू होते मला आश्चर्य असं वाटतं की मला जो काय आजही जो त्रास होतो आहे ह्याच्याही नंतर मी कोल्हापूरच्या हॉस्पिटलवरून डिस्चार्ज घेतला असला तरी मी ह्यानंतर मी माझ्या एस एस पी एम मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाणार आहे तिथे मी दोन दिवस ॲडमिट होणार आहे त्यानंतर काही ट्रीटमेंटसाठी मी मुंबईला जाणार आहे मला पाटीचा मंडक्याचा त्रास पहिलाही होता माझ्या एम आर आय रिपोर्टही डॉक्टरांनी बघितले आणि आता तो वाढलेला आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे माझे शुगर लो होते आहे आता हा सगळा जो काही विषय आहे जे माझ्यावर आरोप होत होते का राजकीय आधार आहे न्यायालयीन कोटडी आहे म्हणून ह्याने राजकीय आधार काढला आहे त्याला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलत होते खोटं बोलतो आहे त्याला जेलमध्ये जायचं नाही आहे पण जे काही आरोग्य व्यवस्थेमध्ये जे जे काय मशीन लावायचे जे जे काय माझं ब्लड प्रेशर चेक करायचे जे काय माझे शुगर लेवल चेक करायचे जे काय माझे रिपोर्ट काढले होते तेही काही खोटे होते का आजच आता दुपारी मी सिंधुदुर्ग ओरस हॉस्पिटलमध्ये माझं ब्लड प्रेशर चेक केलं एकशे चे बावन्न आहे आता हे मी खोटं मी काय त्या मशीनमध्ये बोट घातलं होतं का जे